बेळगाव कारवार बिदर निपाणी बालकी सह 865 गावातील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन निर्धाराने सर्व ताकदीनिशी उभे राहे ठराव संमत झाला। सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्र विधानसभा नियमांच्या नियम 110 खालील ठराव या ठिकाणी मी मांडतोय सभागृहाच्या वतीने। ज्या अर्थी नोव्हेंबर 1956 मध्ये राज्याची पुनर्रचना झाल्यानंतर तत्कालीन मुंबई राज्यातील बेळगाव चंदगड तालुका वगळून विजापूर धारवाड व कारवार हे मराठी भाषिक जिल्हे पूर्वीच्या मैसूर राज्यात विलीन करण्यात आले। महाराष्ट्राने खेडे हे घटक भौगोलिक सलगता मराठी किंवा कन्नड भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्या व लोकेच्या या सूत्रानुसार फेररचनेची मागणी करून कर्नाटकातील 865 सीमावादित गावावर दावा सांगितला आणि ज्या अर्थी महाराष्ट्र राज्य शासनाने दावा केलेली 865 गावं महाराष्ट्रात समाविष्ट व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन व कर्नाटक राज्य शासन यांच्या विरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात दिनांक 29/3/2004 रोजी मूळ दावा क्रमांक 4/2004 वर सुनावणी चार दाखल केला। माननीय सर्वोच्च न्यायालयात अंतरिम अर्ज 11/2014 वर सुनावणी अंतिम दिनांक 12/9/2014 रोजी दाव्यातील साक्षी पुरावे नोंदवण्यासाठी माननीय कोर्ट कमिशनर म्हणून माननीय मनमोहन सरीन भूतपूर्व मुख्य न्यायाधीश जम्मू काश्मीर यांची नियुक्ती केली। परंतु सदर दिनांक 12/9/2014 रोजी पारित केलेल्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात सुधारणा करावी मागणीसह कर्नाटक शासनाने दिनांक 6/12/2014 रोजी अंतरिम अर्ज 12/2014 माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केला। सदर सीमावादाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असून ही कायदेशीर लढाई महाराष्ट्र शासन सर्व ताकदीने लढते आहे। महाराष्ट्राच्या बाजूने खटला चालवण्यासाठी या क्षेत्रातील अनुभवी असणारे ज्येष्ठ अनुभवी व नामांकित विधिज्ञांची पॅनलवर नियुक्ती केली आणि ज्या अर्थी सीमा भागातील प्रश्न सीमा भागातील लाखो मराठी भाषिकांवर तेथील प्रशासनाकडून वर्षानुवर्ष होणारा अन्याय मराठी भाषिकांना मिळत असलेली दुय्यम वागणूक त्यांच्यावर अत्याचार केले जाणे त्यांच्या जीवितांचा प्रश्न गंभीर होणे इतकेच नव्हे तर माननीय समन्वयक मंत्री सीमा प्रश्नी यांनाच कर्नाटकमध्ये प्रवेश करण्यास कर्नाटक प्रशासनाकडून बंदी घालणे मराठी भाषिकांनी आतापर्यंत शांततेने काढलेल्या अनेक पदयात्रांना कर्नाटक पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करणे त्यांची आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न करणे व महाराष्ट्र राज्यातील वाहनांवर हल्ले करणे तेथील मराठी भाषिकांच्या जमिनी स्थानिक विकास प्राधिकरणाकरिता संपादित करून त्यांचे भूखंड कन्नड भाषिकांना वितरित करणे तसेच अल्पसंख्य आयोगाने व माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या मराठीचा दोन्ही भाषांमध्ये स्थानिक प्राधिकरणातील दिली जाणाऱ्या शासकीय सर्व कागदपत्रे आदेशाची अंमलबजावणी न करता स्थानिक मराठी भाषिकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी बाबी कर्नाटकातील स्थानिक प्रशासनाकडून जाणीवपूर्वक केल्या जात आहेत। या सर्व बाबींवर केंद्र शासनाने हस्तक्षेप करण्यासाठी दिनांक 14/12/2022 रोजी माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहासाहेबांनी नवी दिल्ली येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या समवेत बैठकीत दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेवून माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊन वाद न वाढवता शांतता दोन्ही राज्यांमध्ये ठेवण्याकरता एकमत केले असताना देखील विपरीत भूमिका कर्नाटक शासनाने घेणे दरम्यान कर्नाटक विधिमंडळाने 1 इंच जमीन न देण्याच्या दिनांक 22/12/2022 रोजी केलेल्या ठरावामुळे सीमावादाला चिथावणी देण्याचं काम कर्नाटक सरकारकडून जाणीवपूर्वक केले जात असून कर्नाटक शासनाची भूमिका लोकशाही संकेतात धरून नाही। एका देशातील दोन राज्यांमध्ये सौहार्दाचे शांततेचे वातावरण राहावे यासाठी महाराष्ट्राने अत्यंत खंबीरपणे व सर्व शक्तीनिशी याबाबतचा कायदेशीर लढा सनदशीर मार्गाने सुरू ठेवला आहे। यासाठी दादा आपण आपले हरीश साळवे यांना देखील आपण विनंती केली बाकी तर आपली टीम आहे पण त्यांनाही विनंती केली त्यांनी सांगितलेलं मी याच्यामध्ये लक्ष घालतो आणि ज्या अर्थी सद्यस्थितीत कर्नाटक राज्यात असलेल्या सीमा भागातील 865 मराठी भाषिक खेडे घटक भौगोलिक सलगता मराठी भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्येता व महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीची तेथील लोकेच्या या तत्वांचा महाराष्ट्र राज्याने नेहमीच आदर केला आहे। त्या अनुषंगाने त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक उन्नतीसाठी विविध सोयीसुविधा व सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत। त्यात मुख्यमंत्री धर्मादाय सहायता निधी लाभाबरोबर अभियांत्रिकी वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी विशेष सवलत
भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी सवलत सारथी, त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे फायदे, तसेच इतर शासकीय संस्थांच्या मार्फत विविध अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्या अर्थी आता महाराष्ट्र विधानसभा याद्वारे कर्नाटक राज्य सरकारचा वरील बाबींबाबत तीव्र शब्दामध्ये निषेध करते आहे, त्यांचा धिक्कार करते आहे, आणि त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा नियम 110 नुसार कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची आहे ना, घेतलंय 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 हे कर्नाटकातील मराठी भाषिक बेळगाव कारवार बिदर निपाणी भालकी सह या शहरांसह मराठी भाषिक सह सर्वोच्च न्यायालयातील दाव्यातील सर्व गावे तथा शहरे यासह 865 गावांची इंच इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा प्रयत्न आपण केले जातील. माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमावाद सनशीर मार्गाने अत्यंत खंबीरपणे दृढ निश्चयाने व संपूर्ण ताकदीनिशी लढा देण्यात येईल, जसं मी मागाशी म्हणालो. 865 गावातील आहे ना, 865 गावातील तसेच बेळगाव कारवार निपाणी भालकी बिदर या सर्व मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र अरे घेतलं हो हे शहर अगोदर बोललो ना मी, तरी या शहरास बेळगाव कारवार निपाणी भालकी बिदर या शहरास 865 गावातील मराठी भाषिक जनते सोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभा आहे. चालेल, याबाबत केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्याच्या न्याय्य मागण्यांसाठी व मराठी भाषिक खेडे घटक भौगोलिक सलगता मराठी भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्यता व महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीची तेथील लोकेच्छा या तत्वानुसार महाराष्ट्राला साथ देण्यासाठी केंद्र शासनाला देखील विनंती करणे असा ठराव ही विधानसभा एकमताने ना असा ठराव विधानसभा आज निर्धारपूर्वक एकमताने पारित करीत आहे. आता हा ठराव सभागृहासमोर मतास टाकण्यात येईल. प्रश्न असा आहे की अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे, ठराव संमत झाला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.